नमस्कार भावांनो बहिणींनो, काय चाललंय बघा तुमचं? माझं आज शेळ्या राखायचं काम चालू आहे बघा. 2-3 दिवस झालं शेळ्याकडे जाय मी. घरी लय आपदा वटा लागले, कारण ती दोघं जण भाऊ जाय तिकडे दवाखान्यात जाते बापूला घेऊन. ते मीच एकटा असतोय तर मी न पुन्हा मज मग पुन्हा घरच्या कामाला लागते. मी जनावरांना नव्हा मला या लागते बघा. या साईडला जनावर हिंडते दिसली का बघा. ही शेळ्या घरापाशी शिंडवतो या बघा. या साईडला ही शेळ्या आहेत या. ह्या साईडला घर आहे आपलं, तुम्हाला तर माहीतच आहे. अजून काय जेवण नाही काय नाही. 11 वाजले बघा आता. आज काय जेवण नाही काय नाही. 12 वाजता फुलं आहेत एका ठिकाणी. आमच्या भाऊ किती जायचे काकू वारले होते. 1-2 वर्ष झाले, दुसरं वर्ष राहत आहे तिकडं जाणार आहे. तर तुमचं काय चाललंय काय नाही सगळ्यांचं बरं आहे का? आमचं तर काय आता या 4 दिवसात लय म्हणजे लय अपदा उठली या. लय भयानक अपदा उठली आहे. लेकर आजारी पडली सारखी. त्यात ही पाऊस पाणी नाही, हे सगळं अवघडच होऊन बसलंय. सगळं नुसतं आबाळ येऊन बसतं या. काय करायचं बघा. म्हशी बांधून आहे त्या म्हशी आता भाऊन सकाळ धरणं हिंडवून आणली द्या. शेळ्यांना चरायलाच काय नसल्यामुळं शेळ्या बिंदा येतं बोली द्या. कुठं तर हिरवं हिरवं हा एक काय काय ठिकाणी कारदांना पण काय नाही. ओलं घ्यायचं इथं जवळ म्हणलं तर कोणाचं काय नाही. तरी जनावरांना ऊस घेतोय, मोठ्या जनावरांना एक टाईम ऊस टाकतो या. 4000 रुपये टनानं ऊस घेतो या म्हशीसने. दुसरं काय घालायला नाही जनावर असली तर काय करायचं. हे अशी हिंडत बसतील कुठं तर मग असं वाळलं वळलं खातील. जनावरांचं लय बेकार हाल झाले. आता निसर्गाला काय म्हणते ते की जनावरांचं नुसतं हाल लावल्या गत लावले. आता पण म्हणून टाकलं त्या पेंपरनीच एक ठापा मोडून कारणासनी बारक्या. काय करायचं त्यांना पण भुका लागते त्या कारणा पिले म्हणल्या. नुसत्या शेळ्यांच्या दुधावर त्यांचं काय बघतं या. तर तुमचं काय चाललंय काय नाही सगळ्यांचं बरं आहे का सगळेजण? आम्ही बघा ही खडी आहे आता. ही खडीचं काय करणार आहे कोबा करणार आहे. पण पाऊस पडल्याशिवाय काय नाही या. पाणीच नाही आता पक्कशान कोबा करायला सांगा. ही खडी उरलेली आहे एवढी त्या शेळमधलं डांबरावताना आहे. अजून थोडीफार शेळ आणून एका साईडला तर कोबा करा म्हणतो. लईच होत असल्यागत झालं या. बघा या साईडला म्हशी बांधलेली आज काय हिरवाळं जाय ऊन नाही काय नाही. मग इकडं बाहेरच निवांत बांधलेलं आहे बघा. इकडं खता खात हिथंच टाकतोय. हिथं म्हशी असते द्या आणि हिथं खत टाकतोय. जवळच केलंय शेळच्या जवळच खताला केलंय. इकडे एक म्हैस आहे तिकडे एक म्हैस आहे. ही नाव शेळ्या अशा पळते द्या बघा. रानाने लांब 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 जाते द्या. आपलंच रान आहे पण फिरते त्यासारखे फिरावं लागते. घरा 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 या बोलवलेलं मात्र येते ती बरं का. तुमच्या शेळ्या येते द्या का? मी कधीच शेळ्याकडे नसतोय. आता जरा या लागलो ना तर पहिलपासून शेळ्याकडे नव्हतोच मी. पण शेळ्यांना मी बोलवलं का येते ती शेळ्या बघा. पहिलपासून सवय आहे त्यांना. किती बिन लांब जाऊ द्या. बोलवली का लगेच बरडते तिने येते ती बघा. त्यांना पण कसं झालंय खायलाच नाही रानात. हो रानात खायला नसल्यामुळं मग इकडं पळ तिकडं पळ. हिथं कुठं मिळतंय का खायला ते तिकडं शोधात आहे ती. म्हणजे ती कसं म्हणते ती की भूक लागल्यानंतर आपण कसं वाळली भाकर आहे का शिळी एकाळी कालची परवादीची असं आपण कसं शोधत बसतो. तसं त्यांचं पण हाय पोट आहे म्हणल्यानंतर भूक लागते त्यांना पण. मग ते पण हुडकत असतील चारा ह्या बांधावनं ना त्या बांधावनं. तर शेळ्यांचं थोडं थोडं इकडं तिकडं होतंय. पर बाकीच्यांचं लय अवघड आहे हो. मोठ्या जनावरांना घालायचं लय अवघड झालं या. काय करायचं. ही नुसती रान नीट करून ठेवली ती बघा. पाऊस नाही पाणी नाही कसं होया जाऊन दा कोणा ठेवलंय म्हणजे लय कोडं पडलं या. पाऊस जर पडणार तर लय अवघड आहे आमचं. दुष्काळ भाग आधीच आमचा. त्यात तुमच्या तिकडं काय काय जणांच्या तिकडं बाहेर आहे आपलं ऊस बीज असते तर धरणाकडे पाणी असतंय. पुण्यात जरी पाऊस पडला तर धरणाला पाणी येतं या गच भरतंय. तसं आमचं नाही. आम्हाला कुठनं पाणी यायचा सोर्सच नसल्यामुळं लय अपदा होते. बघा ही रान निमज नांगरून टाकले बघा. ट्रॅक्टरवाल्या नांगरून मोडला म्हणून जी गेलं ती ते पण येईना. आता म्हटलं राहू दे नांगरायचं. यात पिंदागड काय तर बारीक बारीक येचा जायचं खाल्लं निघाले तर वर गाळात ना आलेलं काय टेकाड दाबलेलं. पिंपरणीचं झाड मध्येच ठेवलंय बघा आम्ही रानात. तुम्हाला माहित आहे बघा असं चाललंय एकंदरीत मित्रांनो. तर तुमचं काय चाललंय काय नाही कमेंटमध्ये सांगा. लाईक करत जावा आणि कमेंट नक्की करत जावा. तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओ. तोपर्यंत बाय.